नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। रुग्णांवर उपचार करताना कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलच्या चौकशीचे निर्देश तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी दिले होते। या संदर्भात 5 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावरून आज सोमवारी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटलतील व पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। हॉस्पिटलकडून कोविडच्या रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खामगाव येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये कोविड 19 रुग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांची परवानगी घेतलेली नसतानाही रुग्णालयात कोविड रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती। तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना या हॉस्पिटलची तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार चौकशी करण्यात आल्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता। सदर अहवालात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असून यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एका कोविडच्या रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे। यावरून आज जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील करण्यात यावे आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे।